पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर, 1,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या 84 प्रमुख विकास प्रकल्पांची करणार पायाभरणी आणि लोकार्पण. नव्या सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत महत्वाचे निर्णय. पालघरमधील प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी. 76,200 कोटी रुपये खर्च संमत. 12 लाख रोजगार निर्मिती अपेक्षित. गैरप्रकार झाल्याच्या संशयावरून 18 जूनला घेण्यात आलेली UGC नेट परीक्षा 2024 केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून रद्द. फेरपरीक्षा होणार. कथित गैरप्रकाराचा तपास CBIकडे. नीट परीक्षेसंदर्भातील याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात झाली सुनावणी. उच्च न्यायालयासमोरील याचिकांच्या कार्यवाहीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांच्या अडचणींचा सखोल अभ्यास करून त्यांचं समाधान केल्याशिवाय भूसंपादनाची प्रक्रिया करणार नाही, राज्य सरकारनं केलं स्पष्ट. तिथीप्रमाणे आज 351वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा होत आहे साजरा. किल्ले रायगडावर मुख्य कार्यक्रम तर विविध ठिकाणी शिवरायांना अभिवादन. तामिळनाडूमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे 34 जणांचा मृत्यू. 60 हून अधिक जण रुग्णालयात दाखल. 3 आरोपींना अटक. आणि ICC T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर 8 मध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना. सकाळच्या सामन्यात इंग्लंडचा वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून विजय. नमस्कार.